व्यवसायासाठी प्रोजेक्ट प्रपोजल किंवा प्रकल्प प्रस्ताव कसा लिहावा नव्याने एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी अनेक गोष्टींची जुळवाजुळव जुल्व करावी लागते व्यवसायाबद्दलची पूर्ण माहिती त्यासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री किंवा मशीन्स त्याचं मार्केट कुठे आहे याची माहिती काढणं आणि सर्वात मुख्य म्हणजे त्यासाठी प्रोजेक्ट प्रपोझल किंवा प्रकल्प प्रस्ताव आणि बजेट तयार करणं प्रपोझल म्हणजे प्रस्ताव तुम्ही जर नव उद्योजक असाल किंवा तुम्ही सुरू केलेला नवीन व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यासाठी भांडवल हे लागणारच हे भांडवल उभं करण्यासाठी एकतर वैयक्तिक गुंतवणूकदार किंवा थेट बँकेला प्रपोजल किंवा प्रस्ताव दिला जातो काही वर्षांपासून भारतात उद्योजकतेला वाढ देण्यासाठी वेगवेगळ्या शासकीय योजना राबवल्या जात आहेत बँकिंग क्षेत्र देखील त्यापैकीच एक आहे नवीन उद्योग सुरू करण्यासाठी बँक बिझनेस लोन म्हणजेच उद्योगासाठी कर्ज देते प्रत्येक बँकेनुसार त्यावरील व्याजदर थोड्याफार फार प्रमाणात कमी जास्त असतो पण बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणं ही कर्जदाराची नैतिक जबाबदारी असते म्हणूनच कर्ज देताना बँक नेहमी त्या व्यवसायातून कर्जाची परतफेड होऊ शकते का हे पडताळून पाहते त्यासाठी बँक कर्जाच्या अर्जासोबतच व्यवसायाचा प्रोजेक्ट प्लॅन म्हणजेच प्रकल्पाचं नियोजन आणि प्रोजेक्ट बजेट मागवते प्रोजेक्ट बजेट म्हणजे काय याआधी आपण पर्सनल बजेट पाहिलं आहे ज्यामध्ये आपल्याकडे असणारे पैसे आणि प्रत्येक महिन्याला जी मिळकत आहे त्याचं नियोजन कसं करायचं आणि अडचणीच्या काळासाठी किंवा भविष्यासाठी आर्थिक तरतूद कशी करायची हे आपण पाहिलं आहे त्याचप्रमाणे व्यवसायासाठी जे बजेट तयार करतो त्या त्या व्यवसायाची गरज काय आहे त्या व्यवसायाची ठराविक भौगोलिक स्थितीत किती मागणी आहे व्यवसाय उभा राहण्याची प्रक्रिया कशी असणार आहे किती भांडवल आवश्यक आहे मासिक वार्षिक किती भांडवल लागणार आहे साधारणत किती वर्षात किती टक्के उत्पन्न अपेक्षित आहे आणि कर्जाची परतफेड कधीपर्यंत होऊ शकतं हे प्रोजेक्ट प्रपोझलमध्ये नमूद असतं थोडक्यात हा एक असा आराखडा असतो जिथे अर्जदार त्याचा व्यवसाय पूर्णपणे कागदावर दर्शवत असतो व्यवसायाचा असा प्रस्ताव ज्यामध्ये व्यवसायाची सुरुवात ते कर्जाची परतफेड इथपर्यंत सर्व बाबी आधीच योजल्या जातात जम्व प्रोजेक्ट प्रपोझल हे गुंतवणूकदार भांडवल मिळवणे आणि संसाधनांची जमवाजमव करण्यासाठी अतिशय अचूक मार्ग आहे आता आपण प्रोजेक्ट प्रपोझल आणि प्रोजेक्ट बजेटचं स्वरूप पाहूया प्रोजेक्ट प्रपोझल लिहिताना त्यात काही मुद्दे खूपच आवश्यक असतात शिवाय हे मुद्दे क्रमवार मांडणं हेही तितकंच महत्वाचं असतं एक पार्श्वभूमी प्रोजेक्ट प्रपोजल लिहिताना सर्वात आधी त्या व्यवसायाची किती गरज त्या विभागात आहे हे स्पष्ट करावं त्या विभागाची लोकसंख्या किती आहे तिथली जीवनशैली कशी आहे कोणत्या सामाजिक स्तरातील लोक तिथे राहतात आणि त्या व्यवसायाला त्या विभागात कसा फायदा होईल पर्यायाने व्यवसायाला किंवा विक्री होण्यासाठी हा विभाग कसा समर्पक आहे हे या मुद्द्यांमध्ये नमूद करावं दोन धोरण हा व्यवसाय सुरू वैयक्तिक धोरण काय आहे हे, हे सांगावं जसं की व्यवसाय का सुरू करावासा वाटत आहे याच क्षेत्रात व्यवसाय का सुरू करायचा आहे हे सर्व मुद्देसूतपणे मांडावं तीन प्लान ऑफ ऍक्शन पार्श्वभूमी आणि धोरण स्पष्ट करून झाल्यानंतर कोणत्या प्रक्रियेने व्यवसाय उभा राहणार आहे हे सांगावं म्हणजेच व्यवसायासाठी जागा घ्यायची असल्यास ती कधी घ्यायची आहे एखादा सर्वे करायचा असेल तर तो कधी करणार आहात त्याचं मार्केटिंग कसं होणार आहे आणि त्यासाठी आवश्यक साधनसामग्री कशी आणि केव्हा उपलब्ध होईल अशी सर्व माहिती एका तक्त्यात मांडावी चार कॉस्ट ब्रेकडाऊन ही सर्वात महत्वाची आणि आवश्यक पायरी आहे इथे किती भांडवल आवश्यक आहे ते कसं वापरलं जाणार आहे किती व्यवसाय अपेक्षित आहे या सर्व बाबी इथे नमूद होतात आणि त्यावरच कर्ज मंजूर होण्याची सर्वात जास्त शक्यता असते हे कॉस्ट ब्रेकडाऊन आहे म्हणजेच एकूण खर्चाचे वेगवेगळे भाग स्पष्ट होणं अपेक्षित आहे त्यात पहिली पायरी म्हणजे एका वेळेस किती खर्च होणार आहे याची माहिती याला वन टाइम कॉस्ट असं म्हणतात तसंच दरमहा येणारा खर्च हा मंथली रिकरिंग म्हणून समजला जातो कॅपिटल इन्व्हेस्टमेंट यामध्ये एका वेळेस कोणकोणते खर्च होणार आहेत याची माहिती नमूद करणं अपेक्षित आहे जसं की जागेचं डिपॉझिट जागेत आवश्यक असणारी दुरुस्ती किंवा नूतनीकरणाचं काम मशीन खरेदी फर्निचर व्यवसायाचं रजिस्ट्रेशन अशा गोष्टी ज्या व्यवसाय सुरू करताना आवश्यक आहेत मंथली रिकरिंग केवळ व्यवसाय सुरू करताना किती खर्च होणार आहे याला आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो त्यासोबतच पहिला मासिक किंवा त्रैमासिक खर्च होणार आहे त्याला आपण मंथली रिकरिंग असं म्हणतो त्यात मासिक भाडं विजेचं बिल इंटरनेटचं बिल कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर खर्च येतात थोडक्यात व्यवसाय चालवताना प्रत्येक महिन्यात किती खर्च होणार आहे तो सर्व खर्च कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि मंथली रिकरिंग मिळून होणारा खर्च म्हणजे व्यवसायाची प्रोजेक्ट कॉस्ट त्यानंतर प्रोजेक्ट अॅन्युअल रेव्हेन्यू व्यवसायातून ज्या सेवा किंवा उत्पादन उपलब्ध होणार आहे त्यातून किती वार्षिक उत्पन्न अपेक्षित आहे हे इथे अंदाजे नमूद करावं एक गोष्ट लक्षात घ्या अंदाजे नमूद करणं म्हणजे बँकेला प्रभावित करण्यासाठी अव्वाच्या सव्वा फायदा दाखवणं योग्य नाही प्रोजेक्ट प्रपोझलच्या सुरुवातीला जी पार्श्वभूमी आणि धोरणं लिहिली आहेत त्यानुसार किती व्यवसाय अपेक्षित आहे हे सांगावं उगाच खूप मोठा फायदा दाखवू नये किंवा स्वतःच्या क्षमता कमी लेखून कमीत कमी, कमी फायदाही दाखवू नये माफक आणि खूपच वास्तविक फायदा दाखवणं आवश्यक आहे